आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि राष्ट्रीय सण सुद्धा. भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आणि आपण आपल्या देशाचा कारभार आपल्या हाती घेऊन या भारत देशामध्ये लोकशाही व्यवस्था निर्माण केली होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील अनेक महान लोकांनी बलिदान दिले होते. अनेक जणांनी या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिली होती. वीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान व्यक्तींनी आपल्याला देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. तर गांधीजी सारख्या महान लोकांनी सत्याग्रह तसेच अनेक चळवळी करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणून आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी सर्वजण ध्वजारोहण करतात. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान व्यक्तींनी आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. हा दिवस आपल्या पूर्ण मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. 75वा स्वातंत्र्य दिवस असल्यामुळे आज औरंगाबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय या ठिकाणी सकाळी ठीक 7:45 कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवलेसर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाची महामारीचा काळ लक्षात घेऊन दरवेळेस प्रमाणे युवक पिढी फार कमी प्रमाणात आढळली. तसेच ध्वजारोहण करताना कोविडच्या सर्व नियमांचे पूर्ण पालन करण्यात आले. डॉक्टर प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद प्रतिनिधी जयश्री ओपळकर.